टॉस कर दो, राकेश जी कॉलिंग है, कॉलिंग का है, छापा काटा, छापा असा कौल है, छापा अशी मागणी आहे आणि काटा आलेला आहे. प्रदीप एक मिनिट, राकेश एकच मिनिट, आपण थोडक्यात चर्चा करू. टॉस आपण जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग तुम्ही करणार आहात, समोर मांगरूळ संघ आहे, 2 दिवस तुम्ही स्पर्धा बघितली असावी, आज खेळणार आहात, काय सांगाल? दुसरं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि मंजिता गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन, थोडक्यात आपण काय सांगाल? नाही, छान आयोजन आहे, एंट्री पण फ्री आहे आम्हाला महेश शेटकडून, त्याच्यामुळे अजून आयोजन छान आहे. शुभेच्छा तुम्हाला विजेते. राकेश बॅटिंग आय थिंक तुम्हाला करायचे, कारण का फिल्डिंग घेतलेली आहे तिसगावनं, बॅटिंग करायचे काय रणनीति? 5 ओव्हरची मॅच, किती धाव बनवण्याचा प्रयत्न पहिल्या 5 ओव्हरमध्ये? 50 ते 55. संघाची नक्कीच थोडीशी प्रॅक्टिस कमी बद्दल सांगितलं, आता आज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हो, काय सांगा थोडक्या स्पर्धेविषयी? अप्रतिम स्पर्धा आणि राकेशने देखील सांगितलं की आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. टॉस झालेला आहे, टॉस तिसगावच्या कॅप्टनने जिंकलेला आहे, त्यानं फिल्डिंग घेतली आहे, अजिबात वेळ नाही घ्या. तिसगावचे कॅप्टन आपण लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये. राकेश आपल्या टीमला घेऊन तुम्हाला लगेच आमच्या खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे, चला या लवकर या. मांगरूळच्या कॅप्टनने सर्व खेळाडूंना बोलवलेलं आहे, आपण लगेचच वेळ नाही घेता. जयेश प्लीज आपण माझा आवाज ऐकत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये पोहोचायचंय. आमचे अंपायर देखील रेडी आहेत, आमचे स्कोरर मेघनाथ देखील इथं व्यवस्थित वेळेवरती पोहोचलेत, सोनू बांगर देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे, अंपायर देखील रेडी होत आहेत. आपण वेळ नाही घेता लगेचच मॅच देखील ऑन करू आणि आमची GTCची पूर्णच्या पूर्ण टीम देखील रेडी आहे, आपण लगेचच सामन्याला सुरुवात करू. स्पर्धेचे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. टाइम सेट केला जाईल, मैदानावरती कुठल्याही टीमला प्रॅक्टिस बॉल अलाव नाहीये. कुठल्या टीमनं असं केल्यास जी कारवाई मॅनेजमेंट कमिटी करेल तिला तुम्हाला स्वीकारावी लागेल. प्रॅक्टिस बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अलाव नाहीये. आपण गार्ड मैदानाच्या आतमध्ये घालायचं नाही किंवा काढायचं देखील नाहीये, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. जर तुमचे 12 खेळाडू नसतील तर तुमचा 11वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसेल आणि 10 खेळाडू घेऊन तुम्हाला खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, या गोष्टीची नोंद घ्यावी. जर एखाद्या टीमकडे 12th man नसेल तर त्या टीमचे कुठलेच पॉईंट, जी मालिकावीरासाठी बाईक आहे त्या बाईकसाठी नक्कीच पकडले जाणार नाहीत किंवा ते काउंट केले जाणार नाहीयेत, या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. नियम आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, म्हणून आता आपण वेळ न घेता लगेच सामन्याला सुरुवात करू. अंपायर असला विनंती आहे, रतन मानेरकर आणि सावंत सर, चला गायकी राज आपल्याला लगेचच. चेंडू नवीनच आहे राकेश, या देखील आपण गोष्टीची नोंद घ्या. चेंडू कधी हरवला तर चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल. तर चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करूया. अंपायर्स देखील रेडी होत आहेत, लगेचच मैदानासमोर पोहोचतील. आपण लगेचच सामन्याला देखील सुरुवात करू. सुभाष पाटील आज त्यांना वेळ मिळालाय, मागच्या 2 दिवस थोडेसे बिझी होते, मोठी जिम्मेदारी जबाबदारी त्यांच्याकडे देखील आहे. SP पॅनल जिथे फाउंडर आहेत आणि सातत्यानं सर्वच जे अंपायर्स आहेत त्यांना नक्कीच मॅनेज करावं लागतं आणि काही टुर्नामेंट्स आहेत 40+ देखील कव्हर त्यांना करायला लागतायत, आज ते उपस्थित आहेत. आपण वेळ न घेता लगेचच या पिंटू आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांच्याकडनं देखील जे शो मॅच होणार आहे त्यासाठी त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला आपण मॅच लगेच ऑन करू. सोनू आपण या कॉम्बॉक्समध्ये सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. वेळ जो झालेला आहे ते वेळेवरती आपण सामना बरोबर सुरू करतो. आमचे अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, 30 सेकंदामध्ये पुढचा बॅटर पोहोचणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. राकेश या गोष्टीची आपण नोंद घ्यावी, मैदानाच्या आतमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. जेव्हा फलंदाज बाद होईल कंपल्सरी बॅटर वेळेत पोहोचणं. या पिंटू आपलं देखील हार्दिक स्वागत आहे, जो सामना होणार आहे प्रेक्षकनीय महेश दादा पाटील आणि महेश दादा गायकवाड या दोघांमध्ये. त्या मॅचचे टी शर्ट जे आहेत त्यामुळे आमच्या मांगरूळ गावचे नक्कीच पिंटूंच्या माध्यमातून आम्हाला ते पुरस्कृत झाले, त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. या मॅच निरंजन सर, बघा आयवा जेलसाठी हा पारितोषिक असणार आहे, खास करून सुंदर अशा टी शर्ट्स आणि या दादांकडनं देखील
आज पासून नक्कीच आयवा जेलसाठी देखील पारितोषिक असणार आहे. ऑलरेडी एक टी शर्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून एखादा चांगला बक्षीस नक्कीच आमच्या महेश गायकवाडांच्या माध्यमातून दिला जाईल. आपण वेळ नाही घेता, अंपायर्स पोहोचलेच, आपण लगेचच मॅचला सुरुवात करू. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक थँक्यू सो मच राहुल भोईर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा गणरायाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद मुखी एकच नाम घोष जगदंब जगदंब. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभमय सकाळ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण जिथे आजच्या दिवसातील पहिला मॅच एन्जॉय करतो. एका बाजूला स्वर्गीय निशांत इलेवन जय हनुमान मांगरूळ विपक्ष त्यांना फाईट करेल तिसगाव संघ. तर टॉस झाला, टॉस जिंकला प्रथम आपण पाहिलं तिसगाव टीमनं आणि गोलंदाजी स्वीकारली अमदित केलं बॅटिंगसाठी मांगरूळ टीमला. 5 षटकांचा सामना आहे, वेळेची देखील आपल्याला पाबंदी असेल. 5 षटकांसाठी आपल्याला नक्कीच 25 मिनिटाचा अवधी असेल आणि त्याच्या अनुभवी आपण 5 षटकं कम्प्लीट करायचे त्याची देखील आपण नोंद घ्यायची तिसगाव टीम. आणि ज्यावेळेस मात्र ड्रिंक्स ब्रेक होईल त्यावेळेस मात्र 12वा खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची. कडक नियमावली या स्पर्धेचे आपण पाहू शकता. अध्यक्ष चषक 2022 पर्व आपण पाहतोय, सीझन नंबर 2. पहिल्या हंगामामध्ये देखील आपण पाहिलं नक्कीच मलंगड विभागामध्ये मात्रेपाडा येथे ही स्पर्धा आपण पाहिली आणि या आत्ताच्या हंगामामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच नांदिवळीच्या या ग्राउंड वरती आपण पाहू शकतोय मैदान. तर बघा 21-9-21 झालेले आहेत. काल आपण 9-15 चेंडू टाकला होता. निरंजन सर प्लीज, 9-22 पर्यंत चेंडू पडणं गरजेचे. सागर गायकवाड 9-22 ला चेंडू पडणारच. माझ्या आपण लगेच ऑन करा, टाइम सेट असेल तुम्हाला आम्ही प्रत्येकी 20 टाइम सांगू. 25 मिनिटं पास ओव्हर साठी आहेत, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 28-29 पर्यंत ऍडजस्ट करू. मग जो नियम आहे त्या नियमाने तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू इनफील्ड मध्ये आणावा लागेल गोष्टीची आपण नोंद घ्यावी. मॅच लगेचच ऑन करायचे. 9-22 ला पहिला चेंडू पडणार तर पडणारच. सामना सुरू होतो दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतो, गोलंदाजी मार्गवरती सौरभ गायकवाड. स्ट्राइकिंग याला फलंदाज असेल सुनील पाटील ऑन अ स्ट्राइक. पहिला चेंडू गेम ऑन, लेट्स प्ले. आणि पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेला खेळला जातो, फटका हवेमध्ये, खेळाडू उपस्थित आणि हा झेल टिपला जाईल. क्षेत्ररक्षक होते हितेश, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि लागतोय पहिल्या बॉलवरती स्वर्गीय निशांत इलेवन मांगरूळ टीमला हा पहिला धक्का. सुनील गोल्डन डकचे शिकारी. हितेश आपण पाहिलं, अशी झेल पकडणं फार कठीण असं, कारण की उलट्या दिशेला तुम्ही येत असताना त्यावेळेस मात्र स्वतःचा बॉडी बॅलन्स आवरणं देखील फार गरजेचं आणि व्यवस्थित कलेक्टिंग करणं देखील फार गरजेचं असतं आणि तेच चित्र आपण हितेशच्या माध्यमातून पाहिलं. पहिल्या विकेटचं पतन, 0 या धावसंख्येवरती लागलाय. मांगरूळ टीमला पहिला धक्का. नवीन खेळाडू जयेश ऑन अ स्ट्राईक ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. फटका चांगला यावेळेस मात्र
पॉइंट डोक्यावर खेलाड़ू पोचतील का पाहिजे आहे नाही पोहोचत चेंडू जातो आहे पॉइंट बाउंड्री लाइनच्या बाहेर आला पहिला चौकार। सन्माननीय श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप शेठ मडवी यांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे त्यांचे सहकार देखील त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात। मान्यवरांची मानदी देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होते उपाध्यक्ष आपण पाहू शकता मलंगर क्रिकेट असोसिएशनचे या ठिकाणी प्रदीपदादा मडवी यांचं देखील आगमन होतं त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल। राऊंड द विकेटला तयार फटका चांगला आहे परंतु इथून खेळाडू ते गॅपमधून चेंडू असेल खेळाडू पोहोचतील का पाहिजे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय पद्माकर जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातील। तीन गुड रनिंग बिटवीन द विकेट तीनने धावसंख्या पुढे सरकेल सात धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील। पहिल्या बॉलवरती सुरुवात थोडीशी आपण पाहिले गेले तर खराब झाली कारण की सुनील पाटील शून्यावरती बाद झाले आणि त्याच्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये आले तिसऱ्या क्रमांकावरती जयेश आणि जयेशने सुरुवात चांगली केली आपल्या इनिंगची एक चौकार त्याच्यानंतर या तीन धावा संघ पोहोचलाय एक गडी बाद सात या आकड्यावरती राकेश पाटील ऑन स्ट्राईक कॅप्टन ऑफ टीम संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाची भूमिका या मैदानाच्या आतमध्ये चांगली पार पाडावी लागेल राकेशला। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सौरभ तयार यावेळेस देखील फटका खेळायचा होता ऑन साईडला परंतु व्यवस्थित संपर्क नाही आहे पाचची कडा घेऊन चेंडू मागे जातोय पॉइंटच्या दिशेला एक धावी ते मिळते धावसंख्या एकने पुढे सरकेल आठ या आकड्यावरती षटक क्रमांक पहिला मार्ग असते आतापर्यंत बॉल झालेत या षटकातील चार चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय आणि चार चेंडूमध्ये धावा खर्च केलाय आठ आपण पाहू शकता सौरभ गायकवाडनं बाबा पेज षटक आहे। सुन एक मिनिट बघा विकेट ट्रिकसाठी पारितोषिक एक हजार रुपयाचं विकास गायकवाड यांच्या माध्यमातून तिसगाव संघासाठी हा पारितोषिक आहे। यस सोनू बांगर जयेश होतोय पुन्हा एकदा स्ट्राकिंग एंडला ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिलाय पाच षटकांचा सामना आहे समोरचा संघ देखील ताकदवर आहे तिसगाव संघ त्याचा चांगला टार्गेट सेट करावं लागेल मंगरुळ टीमला। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॅटची बाहेरची कडा जरूर लागली होती परंतु इथून मागे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत शॉर्ट थर्डमॅनला इथे जोपर्यंत आपण पाहिले गेले तर फील्ड केली जाईल तो मध्ये एक धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचली आहे नऊ या आकड्यावरती शांत सुरुवात थोडीशी पाहायला मिळते एक चौकार आल्यानंतर कमबॅक करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकता सौरभ गायकवाड शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पॉवरप्लेच्या पहिल्या षटकातील राकेश ऑन स्ट्राईक अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक राऊंड द विकेट हा फटका भरपूर चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेला खेळाडू मात्र उपस्थित आणि हा झेल इथे टिपला जाईल फलंदाज होतील बाद अजून एकदा कला गेली या षटकामध्ये निशांत इलेव्हन मंगरुळ टीमला संघनायक राकेश पाटील बॅक टू द डगआउट आणि षटक क्रमांक पहिले झाले कंप्लीट पहिल्या षटकामध्ये सौरभ गायकवाडनं भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे दोन धक्के दिलेत आपण पाहू शकता मंगरुळ टीमला आणि धावा खर्च केला त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त नऊ। चषकाचं देखील आयोजन नक्की साईनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून मंगरुळच्या मैदानावरती आपण पाहिलं आणि त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार साईनाथदादा पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण नक्कीच पुष्पहार प्रदान करतोय ह्या ठिकाणी उपाध्यक्ष सन्माननीय नक्कीच प्रदीपजी मडवी यांच्या शुभाशय सकाळ हसरी असावी शिवरायांची मूर्ती मात्र डोळ्यासमोर असावी अनेकच छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वंदन करून या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये देखील आपण सुरुवात करतोय ऋषभ आलाय नवीन दुसऱ्या षटकामध्ये साईनाथदादा पाटील यांचं देखील आगमन मोस्ट वेलकम आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये
स्ट्राइकिंग फलंदाज असेल जयेश ऑन स्ट्राइक। बॉल चांगला यावेळेस मात्र ऑप्शन जी लाइन ठेवण्याचा प्रयत्न, गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहतोय, खाली राहतोय आणि फलंदाजाला बीट करतोय। डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता आज सुभाष दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय, नेहमीच आम्हाला देखील समोरच्या क्षेत्रामध्ये देखील अशा बाजकीची धाप असते आणि नक्कीच नेहमीच पाठीचा कणा अर्थातच आमच्या सुभाष दादा पाटील आमच्या समोरच्या क्षेत्रासाठी देखील फटक्यात चांगला आहे। स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळले, स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचू शकत नाहीये, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। सैन्यदादा पाटील यांच्याकडे नक्कीच चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल, सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी। खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न केला। यावेळेस मात्र धावबाची संधी, दोघांमध्ये कॉलिंग चुकते, संवाद तुटतोय। धाव घेण्याचा प्रयत्न केला जयेशनं, चेतन पाटीलनं नकार दिला आणि इथून रनआउटच्या स्वरूपानं मैदान सोडावं लागेल। जयेशला हा लागतोय तिसरा धक्का स्वर्गीय निशांत तिलेबन मांगरुल टीमला। तालमेल असणं फार महत्वाचं आहे, त्याचबरोबर झेल पकडताना दोन खेळाडू जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा देखील दोघांमध्येही कॉलिंग होणं देखील फार महत्वाचं असतं। कॉलिंग तुटली, संवाद तुटला आणि इथून फलंदाज जयेश बाद झाले। यावेळेस बॉल चांगला बॅटली बॅटच्या आतली काटा लागली होती आणि यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल सागर गायकवाड तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती। दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकमेव चौकार आपण पाहिला, या षटकामध्ये ऋषभ गायकवाडनं देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे। आतापर्यंत बॉल फेकले 4, धावा खर्च केला फक्त 4, इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय। ओव्हर द विकेट ऑन साईडला लॉक करण्याचा प्रयत्न, बॉल भरपूर चांगला आहे, पुन्हा एकदा नक्कीच ऑप्शनची लाईन ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय ऋषभ गायकवाड आणि फलंदाज यशवंत पाटीलला बीट केलाय। डॉट बॉलची समाप्ती, षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल, वेळेचं नक्कीच बंधन ठेवायचं आहे आपण। आतापर्यंत दुसरा षटक सुरू आहे आणि 9 मिनिटं झाली गेली आहेत, लक्ष असू द्या नक्की तिसगाव टीम। यावेळेस मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचा हा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवरती मिळते 1 धाव, षटक झाली कम्प्लीट 2। चला वेळ जास्त घेऊ नका, आपण लगेच क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं तिसगाव टीम, वेळेचं आपण नक्कीच पालन करायचं आहे आणि वेळेच्या अभावी आपण हा सामना कम्प्लीट करायचा आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद मांगरुळ टीम पोहोचली आहे 14 या आकड्यावरती आणि 2 षटकांसाठी आपण नक्की तिसगाव टीम 10 मिनिटं घेतली गेली आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। 5 षटकांसाठी आपल्याला 25 मिनिटं आहेत, अर्थातच आता 3 षटकं आपल्याला नक्कीच 15 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहेत। जसजसं नक्कीच वेळ जाईल तसजसं आमचे समालोचक मित्र राहुल भोईर आपल्यापर्यंत नक्कीच सूचना पोहोचवतील। पंचवीस मिनिटांनंतर नक्कीच आपण पाहू शकता आपल्याला 2 मिनिटं जास्ती दिली जातील, कारण की ड्रिंक्स ब्रेकच्या ती वेळ आम्ही ॲड करू, त्याच्यानंतर आपल्याला जर जास्त उशीर झाला तर नक्कीच एक क्षेत्ररक्षक सर्कल पाबंदीमध्ये असेल। 27 ते 28 मिनिटांपर्यंत आपण षटक फेकू शकता याची देखील नोंद घ्यायची। फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला ढकलला, एक दाबी ते कम्प्लीट झाली आहे आणि एका दाबीबरोबर संघ पोहोचलाय 15 या आकड्यावरती। धावसंख्या कमकुवत आहे ज्या प्रकारे आपण पाहिले, नक्कीच पहिल्या बॉलवरती सुनील पाटील बाद झाले, त्याच्यानंतर जयेशचा चांगला खेळ केला होता, एक चौकार आला होता, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लगातार इथे गडी बाद झालेत।
निरंजन मात्र आलाय तिसऱ्या षटकामध्ये, राकेश पाटील बाद झाले, त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपाने जयेश बाद झालाय, चेतन पाटील आणि यशवंत पाटील ही जोडी पाहायला मिळते. क्षमता आहे चेतन पाटील मध्ये देखील मोठे फटके मारण्याचे, हा फटका चांगला आहे. खिलाड़ू होते उपस्थित, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउंस इन टू द फॅन्स फॉर 4 रन आलाय चौकार. चौकार आला आणि चौकारा बरोबर टीम पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. याच फटक्यांची गरज आहे, चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर निशांत 11 जय हनुमान मांगरूळ या टीमला. जीडीसीची संपूर्ण टीम देखील सज्ज आपण पाहू शकता, सूरज दादा देखील आपण पाहू शकता या ठिकाणी सज्ज आहेत अपडेटरच्या भूमिकेमध्ये. ग्लोबल टेनिस क्रिएटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. चला बॉल येतोय, मॅच बॉल येतोय आणि जेव्हा जेव्हा बॉल हरवेल तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जाईल आणि तो चेंडू आपल्याला स्वीकारावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कडक आणि शिस्तबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. अध्यक्ष चषक 2022 चा पर्व आपण एन्जॉय करतोय. सन्माननीय महेश दादा गायकवाड आणि त्याचबरोबर इंडिशेट पाटील याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष शशक आणि इथून व्हाईटचा हा इशारा येतो पंच निरंजन सावंत सरांचा. अतिरिक्त धाव इथे मिळतीय, धावसंख्या पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. निरंजन मात्र तिसरा षटक आहे, पावर पे समाप्त झालाय. इथून कशा प्रकारे रणनीती असेल, काय बॅटिंग केली जाईल, कारण की 5 खेळाडू आता तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. ओव्हर द विकेंड तयार, स्विच चा फटका खेळायचा होता. रिव्हर्स अटेंड करतायत, इथून सक्षम ठरत नाहीये, येतो हा डॉट बॉल. चांगलं षटक आतापर्यंत ही सुरुवात चांगली झाली आहे, कमबॅक करतो आपल्या षटकामध्ये, कारण की एक चौकार जरूर आला त्याच्यानंतर या ठिकाणी हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थगित, फक्त 20 धावा स्कोरबोर्ड वरती. ओव्हर द विकेट, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, येस लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. फलंदाज होईल बाद, चेतन पाटीलला देखील मैदान सोडावा लागेल. हा लागणारा 14 धक्का बॅटिंग करत असताना निशांत 11 जय हनुमान मांगरूळ टीमला डीज आहे. चेतन पाटील या ठिकाणी बाद झाले, क्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच लेग बंपरची अपील केली. आपण पाहिलं गेलं तर पायचीची अपील केली गेली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. 14 धक्का लागलाय मांगरूळ टीमला. नवीन खेळाडू या वर्षी भरपूर इन्फॉर्म मध्ये हा देखील खेळाडू मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फटका चांगला आहे आणि धावा देखील मिळती चांगल्या. चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉर्म दाखवत असताना या मॅच मध्ये देखील पहिल्या बॉल वरती मनोजच्या बॅट मधून षटकार. माहिती पोहोचवली जाते की कालच्या दिवसामध्ये तब्बल 50 षटकार ठोकले गेले होते. आजच्या दिवसामध्ये देखील ही सुरुवात झाली आहे. मनोज पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आमच्यासोबत गुलनेकाच्या भूमिकेमध्ये जॉईंट आहेत मेघनाथजी मस्के भिवंडीचे. आपण पाहू शकतो ना की पिंपलाचे गुणलेखक आपण पाहू शकता. त्यांच्या सुवर्ण अक्षरानं हे स्कोर कार्ड भरलं जातं आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. हा फटका आंबेमध्ये आणि इथून फटका फसतो एक्स्ट्रा कव्हरला आणि लागतोय हा सर्वात मोठा धक्का मंगरूळ टीमला. मनोज स्वस्तामध्ये बाद. शिर्डी वाले बाबा आया हूं मैं तेरे शिर्डी में.
तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तीन षटकं झाली कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या नऊ, त्याचबरोबर आपण पाहिलं दोन गडी देखील माजले, त्याच्यानंतर ऋषभ गायकवाडचा दुसऱ्या षटक आला, 65 धावा खर्च केला आणि तिसऱ्या षटकामध्ये निरंजन म्हात्रे थोडासा महागडा अटकला आहे, परंतु मनोज पाटीलची ही विकेट त्यांनी नक्कीच प्राप्त केली आहे. जे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर 26 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात आणि तीन षटकं समाप्त झालीत. चौथ्या षटकाला सुरुवात होती आहे, नवीन खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे अजय पाटील. सौरभ आलाय सेकंड स्पेलमध्ये, सौरभ गायकवाड अराउंड द विकेट ऑन साईडला लॉक करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळायचं होतं, संपर्क नाही आहे, चेंडू बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातो, विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या भरपूर कमी आहे, मी म्हटलं समोरचा संघ देखील ताकदवर आहे, तिसगाव टीम, त्याच्यासमोर तुम्हाला चांगला टार्गेट सेट करावं लागेल आणि आत्तापर्यंत 26 या आकड्यापर्यंत पोहोचलाय मांगरुल हा संघ. लोबो फुलटॉस बॉल फटका चांगला आहे, मात्र इथून कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित, रन स्पीड एक दुसऱ्या दाबेचा प्रयत्न, तुतू मेमे दोघांमध्ये पुन्हा एकदा धाव घेण्यासाठी नक्कीच कॉलिंग चुकीची पाहायला मिळतीय आणि रनआउटच्या स्वरूपाने हा लागतोय. अजून एक धक्का मांगरुळ टीमला, यशवंत पाटील बॅक टू द डगआउट. देखील आपण नोंद घ्या, तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय वैभव पाटील. लगातार गडी बाद झाले, धावा येत नाहीये, धावांसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये आतापर्यंत मंगरुळ टीमला. सौरभ तयार, पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला हा फटका खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये, गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि फलंदाजाला बीट करतोय, डॉट बॉलची ही समाप्ती पाहायला मिळते. सेकंड स्पेलमध्ये येत असताना इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सौरभ गायकवाडकडनं, तीन चेंडू फेकतोय, स्किट येतोय, थोडेसे स्किट झालेत, डेट घोषित करतात 75 पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ऋषभ सौरभ गायकवाडनं जे पहिले षटक फेकलं होतं, 9 धावा खर्च केला होता, 2 गडी बाद केले आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 1 गडी बाद केलाय रनआउटच्या स्वरूपाने आपण पाहू शकता. तीन चेंडू एकदा खर्च केली आहे अराउंड द विकेट, ऑन साईडला लॉक करण्याचा प्रयत्न, बॉल पडण्याच्या अगोदर बॅटचा पेस ओपन केला गेला आणि इथून अजिबात संपर्क नाही आहे. अजून एक हा डॉट बॉल पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी होती या चौथ्या षटकामध्ये सौरभ गायकवाडकडनं, शांत ठेवलं नक्कीच मंगरूळ टीमच्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. खोलबट टप्प्याचा हा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे, सलगचा येतोय हा जवळजवळ तिसरा डॉट बॉल या षटकामधील. आतापर्यंत बॉल झालेत 5 आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे सौरभ गायकवाडनं. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते सेकंड स्पेलमध्ये येत असताना सौरभ गायकवाडकडनं, षटकातील अंतिम बॉल समोर लॉक केलाय, खेळाडू उपस्थित पहिल्या टप्प्यावरती जज करतील धावबाची संधी आणि यस इथे होतील फलंदाज बाद. लगातार मैदानाच्या आतमध्ये विकेटचा सिलसिला सुरू आहे आणि इथून षटक झाली कंप्लीट, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. डीज
अंतिम षटकामध्ये देखील चांगली सुरुवात ऑन साइडला लॉक केला आहे. खेळाडू उपस्थित आहेत वाडीश लॉंगॉनला. एक धावी ते मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संघ पोहोचलाय एकूण धावसंख्या 28-28 आकड्यावरती. याच दरम्यान आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ भाल भागेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनला येतोय. एक धावी ते मिळते आणि एका धावेबरोबर संघ पोहोचतोय. एकूण धावसंख्या 29-29 आकड्यावरती. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये आम्ही पण नेहमीच पाहिले मोठी फटकेबाजी केली जात असते परंतु इथून ते चित्र पाहायला मिळत नाही आहे. एक धावी ते मिळेल. चला नेक्स्ट मॅच साठी टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. ऑस्ट्रेलिया टीमचे कॅप्टन आणि नक्कीच खरं टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. गावदेवी ऑस्ट्रेलिया टीमचे कॅप्टन आणि खरं टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकच्या अगोदर नक्कीच आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि ते मिळते अतिरिक्त धाव. संघ पोहोचलाय. एकूण धावसंख्या 31. फील्डचा देखील इशारा करायचा आहे निरंजन सावंत सर, कारण की आमच्या समेत सुभाजी पाटील इथे उपस्थित आहेत. चोख लक्ष दिले जात आहे ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला भाला मिळतोय. फ्रीडच्या बॉलवरती नक्कीच मोठी धावसंख्या यायला हवी होती परंतु इथून संधीचं सोनं नाही आहे आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील उरलेत बॉल फक्त आतापर्यंत. शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल. अभिजय ओव्हर द विकेट आणि फटका हवेमध्ये. यस, यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज होतोय बाद. चला नेक्स्ट मॅच साठी लगेच टॉस साठी यायचंय. गावदेवी ऑस्ट्रेलिया टीमचे कॅप्टन आणि खरं टीमचे कॅप्टन. अनिवार्य असेल की आपण नक्कीच मॅच सेकंड सत्र सुरू होण्याच्या अगोदर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर धावसंख्या बनली गेली आहे 5 षटकामध्ये बॅटिंग करत असताना. 31-31 धावा बनल्या गेल्या. लो स्कोरिंग मॅच आणि जिंकण्यासाठी 32 धावेचं लक्ष असेल तिसगाव टीम समोर. तर लक्ष असू द्या खरं टीम आणि त्याचबरोबर गावदेवी ऑस्ट्रेलिया टीम. सूचना आहेत आपल्यासाठी की नक्की सेकंड इनिंगचा जर पहिला बॉल पडला गेला आणि कॅप्टन एखाद्या संघाचा उपस्थित नसला तर त्या संघाला मात्र नक्कीच पेनल्टी दिली जाईल 2 धावेची. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नसतील तर दोन्ही टीमला नक्कीच 2-2 धावेची पेनल्टी इथे दिली जाईल. कडक आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे त्यामुळे आपण इनिंग ब्रेक इनिंग सुरू होण्याच्या अगोदर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. गावदेवी ऑस्ट्रेलिया टीम आणि खरं टीमचे कॅप्टन. 31 धावा बनल्या गेल्यात 32 धावेचं लक्ष असेल. आणि आमच्यासोबत जॉईंट झालेत आजच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये जे एक उत्कृष्ट गायक देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं नक्कीच सातत्यानं 2 वर्ष चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. भालगावचा गोड आवाज आमचे भागेश म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत सेकंड इनिंगमध्ये. थँक्यू सो मच.
थैंक यू सोनूजी बांगर सर, फुलांची सुरुवात कलीपासून होते, प्रेमाची सुरुवात फुलापासून होते, आयुष्याची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि आमच्या कामाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनेने होते. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मुरुडम विनायकमहम चिंतामणिस्तेवरम लेन्यांद्रो गिरिजात्मजम सुवर्धम विघ्नेश्वरम ओझरे ग्रामो रांजन संस्थितो गणपती कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम. 33 कोटी देवांचा अधिपती बुद्धीचे दैवत गंधराळा वंदन करतो. तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज या दोन राजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि आलेल्या तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं मी भागेश मात्रे भालगाव मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. पर्व दुसरं आहे, सर्वांना गर्व वाटावं असं दुसरं पर्व अध्यक्ष चषक 2022 तुम्ही अनुभवताय. 2 दिवसाचा खेळ आपण सर केला गेला, आजचा हा 3रा दिवस. पहिली मॅच बघितली गेली तर थोडी कठीण परिस्थिती होती टीम मांगरूळसाठी, कारण जास्त धावसंख्या बनल्या नाही. 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये बनल्या 31-32 टार्गेट 30 गाव समोर, आणि इथनं 32 टार्गेट आता ते सर केले जाईल की डिफेंड केल्या जातील या धावसंख्या ते पाहणं हे तेवढं इम्पॉर्टंट असेल. टीम 30 गावकडे ना बॅटिंग लाईनअप भरपूर मोठी आहे, कारण सोनुदा नक्कीच आपल्याला आठवत असेल की 30 गाव मांगरूळ आशेले खरड गोरपे जांभिवलीपाडा त्याच्यानंतर भाल या टीम्स आणि चिंचपाडा त्याच्यामध्ये बघितली गेली ना तर जय मोसबा वसारच्या स्पर्धेमध्ये या सर्व टीम्सना आपण बघितल्यात, त्यांचा परफॉर्मन्स जरूर बघितला गेलाय. रनरअप संघ ठरला 30 गाव चिंचपाडा क्रिकेट संघ, त्याच्यानंतर ती ट्रॉफी उचलली गेली ती म्हणजेच गावदेवी खाडीनं. आज खाडी नाही आहे परंतु या 5 टीमचा ना खेळ अगदी आम्ही जवळून अनुभवला आहे. सो आजच्या या मलंगड बेल्टमधल्या सगळ्या टीम एकत्र बोलवल्या गेल्या, त्याच्यानंतर क्रिकेटचा हा अध्यक्ष चषकाचा 2रा पर्व नक्की ज्या वेळेला आघात झाला ना त्यावेळेला एक मलंगड परिसरामध्ये ना एक वेगळा उत्साह होता की सर्व टीम एकमेकाच्या विरोधात जरूर आपले मतभेद एक वेगळे असतील परंतु आज मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी आपल्याला क्रिकेट हा खेळ खेळावा लागेल. तेच बघितलं गेलं, लक्ष 32 सुरुवात केली गेली होती. त्यानंतर बघितलं गेलं तर सुनील पाटीलनं जो आघाडीला आला होता, राकेश पाटील टीमचे कॅप्टन लवकर बाद झाले, थोडासा भार सांभाळला गेला जयेश मात्रेने, त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाले. तब्बल इंडिव्हिज्युअल 12 धावसंख्या त्यांनी बनवल्या गेल्या आणि त्या धावसंख्या रोखण्यासाठी मनोज पाटीलचा नक्कीच पहिल्या षटकामध्ये वापर केला गेलाय. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड इनफिल्डच्या वरून काढला गेलाय, लॉंगॉनला फिल्डर नाहीये त्या ठिकाणी, तट्टे सर्कलचं रेस्ट्रिक्शन, फायदा लॉंगॉनला हा पहिला 4. टॉप ऑर्डरला जे बॅटर पाठवतो त्यांच्यावरती जी लो स्कोरिंगची जिम्मेदारी दिलेली असते ना ती सर करायची असते सुरुवातीला, ती सर केली गेली पहिला 4 आलाय. हो चांगला बॉल अगदी ऑन साईडला टर्न करत असताना पुन्हा एकदा गॅपमध्ये 2 फिल्डरची गॅप अगदी पूर्णपणे कव्हर करत असताना हा बॉल पाठवला गेलाय स्क्वेअर लेगला सीमा पार, लाखोपाठचा 2रा चौकार. तर आज बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा चेंजेस आहे, कारण सुरुवातीला तुम्हाला पद्माकर विजय येताना पाहायला मिळतो, त्याच्यानंतर 1 डाऊनला सागर जातो, सध्या लाईनअप चेंज आहे. चांगला बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थोडासा जोराने हाताळला होता गोलंदाज आपण मनोज पाटीलला पाहता. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, लागोपाठचे 2 चेंडूवरती आले, धावसंख्या 8-32चा हा बचाव करायचा आहे, परंतु सुरुवातीलाच अगदी टार्गेट केलं जातं इथे म्हणजे अनिकेत भुईरच्या माध्यमातून मनोज पाटीलला. ओव्हर द विकेट हो रिव्हर्स खेळतात, फटका सक्सेसफुल झाला, फिल्डरच्या अगदी जवळून क्रॉस होत असताना या षटकामधला हा 3रा चौकार अनिकेत भुईरच्या बॅटमधून. गेले आणि आजच्या दिवसामध्ये 2ऱ्या इनिंगमध्ये 3 पाहायला मिळतात. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न स्लॉक करायचा होता परंतु पडल्यानंतर आपण बॉल अगदी जवळून क्रॉस होताना बघितला, बॅटन पॅडमधनं चेंडू काढण्याचा जरूर प्रयत्न परंतु गती जी आहे ना ती मनोज पाटीलनं जेव्हा जेव्हा वापरली गेली ना तेव्हा त्याच्यावरती अटॅक झाला आहे. 3 चौकार 2 डॉट बॉल आले, पूर्णपणे चेंडू खेळले गेले अनिकेत भुईरनं.
उचला बॉल डाउन दी ग्राउंड फटका खूब सुंदर रित्या लंग ऑफला फिल्डर अपना नक्की पहायला मिळाले खूप सुंदर रित्या झेलीतन स्वीकारत असताना लॉन्ग ऑफला घेतली गेली विकेट विकेट खात्यामध्ये अनिकेत भोईरच्या आणि फलंदाज अनिकेत भोईर बाद क्लेरिटी विथ क्वालिटी चांगली संगीत त्यांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात सुंदर संगीत परंतु सुंदर बातमी पोहोचली गेली थँक्यू एक मिनिट भागेश बोलू आपण टॉसकडे जिथे टॉस केला जाईल रवी पाटील साहेब ग्रामपंचायत सध्याच्या मांगरूळचे तर यांच्या शुभासे आपण नगर करूया टॉस दादांना विनंती करतो की आपल्या शुभासे इथे टॉस केला जाईल सामना असेल गावदीप आशेळी विपक्ष त्यांना फाईट करेल खरट संघ आणि रविदादांच्या शुभासे आपण करतोय टॉस छापाचा होतोय कॉल आणि येतोय छापा सर थँक्यू सो मच रविदादांना विनंती करू आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे तर थोडक्यात आपण कव्हर करूया टॉस जिंकलाय गावदीप आशेळी टीम काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण कराल इथून समोरचा संघ खरट संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट आपण खेळत असताना की त्यांना किती धाबेपर्यंत रोखण्याचा इथे प्रयत्न कराल 50 ते 60 धावा 50 ते 60 धावा आणि याच्यामध्ये नक्कीच आज जो आपण पाहिला नक्कीच कापरी सिद्धी चषकामध्ये देखील आपण दोनदा मी तुम्हाला खेळताना पाहिला यावर्षी अंगामध्ये कामगिरी चांगली आहे जो संघ तुम्ही बांधलाय यावर्षी तोच संघ असेल की काही बदलाव या संघामध्ये आज पाहायला मिळतील तो संघ आणि शेवटचा प्रश्न असेल या स्पर्धेबद्दल काय मत असेल कारण की पहिल्या वर्षामध्ये आपण पाहिली मात्रेपाडाची स्पर्धा आणि यावर्षी नक्कीच ही स्पर्धा आपण पुन्हा एकदा पाहतोय तर काय बदल आणि काय वाटतं या स्पर्धेबद्दल आयोजक खूप सुंदर आहे आता या टायमाला पहिल्यांदा भेटलंय मागच्या टायमाला आम्हाला एंट्री नव्हती तर आयोजकांना थँक्यू बोलतो धन्यवाद तर बोलूया आपण खरं टीमच्या कॅप्टन करे तर नक्कीच टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता टॉस ते जिंकले आपला निर्णय काय असतात जर आपण टॉस जिंकला असता तर काय नाही फिल्डिंग घेतली असती मात्र आपल्याला आता बॅटिंग करायची तर बॅटिंग करत असताना समोर आशेल संघ आहे त्यांची गोलंदाजी देखील ताकदवर आहे त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपलं टार्गेट काय असेल 50 ते 55 धावांचं आणि आपल्या टीम मध्ये देखील काही बदलाव असतील कारण की आता सांगितलं की आशिष मात्रे हा इंजर्ड झालाय तर कोणता खेळाडू त्याच्याऐवजी नवीन आपण मॅच मध्ये पाहायला मिळेल बंटी असेल तर शेवटचा प्रश्न आपल्यासाठी देखील या आयोजनाबद्दल म्हणाल आयोजन तर खूप सुंदर आहे गेल्या वर्षांपासून या वर्षी खूप सुंदर आहे थँक्यू सो मच दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊया कारण की मल्लंगड विभागातील खेळाडू थोडेसे बोलण्यासाठी लाजतात हरकत नाहीये होळी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत आमचे जवळचे मित्र भागेश मात्रे ऑन मायक्रोफोन थँक्यू सो मच यस थँक्यू सोनू दादा ओपिनियन चालू होतं परंतु इथनं प्रहार ऋषभ गायकवाडचे थांबले नाही अखेरकार स्ट्राईक रोटेट झाली पद्माकर जो तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला अगदी बाद होत असताना सफलता जयेशला मिळाली आहे परंतु सुरुवातीला जो महत्त्वाचा टप्पा कमबॅकीचा होता 32 संरक्षण करायचं होतं मनोज पाटीलवरती सातत्याने वार झाले त्याच्या षटकामध्ये तुम्ही 12 धावसंख्या बघितल्या एक विकेट जरूर अनिकेत भुईरचा आला शेवटच्या बॉलवरती परंतु त्यानंतर स्थिती जर आपण बघितली 32 लक्ष होतं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 29 आणि आतापर्यंत जा जो खेळ चालू आहे ना 30 गावचा तो अगदी टॉप ऑर्डरमध्ये त्यांनी नक्कीच खेळ केला गेला आणि फक्त 3 धावसंख्येची गरज असेल 18 बॉलमध्ये 18 बॉल 3 समीकरण सोपं मैदानाच्या आतमध्ये ठाण्यामध्ये सुद्धा खेळताना त्याला नक्कीच मी बघितलं 30 गावच्या क्रिकेटच्या नावामागे नाव लावलं जातं सागर गायकवाड तो सागर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय बघितली होती बॅटिंग लागोपाठचे 4 चौकार जय मसोबा चषक वसारमध्ये त्या ठिकाणी जल्लोष केला गेला होता टीम 30 गावनं आणि आता ही टीम वेगळी आहे परंतु स्थिती जर आपण बघितली ना तर अगेन्स्ट मांगरूळचे खेळत असताना चांगली आहे साहिलचा पहिलाच बॉल मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये अजून एक विकेट येईल तिसरी विकेट इथनं आपण
तर तसेच सन्माननीय नितीन मात्रे खरड गावचे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. मोठ्या संख्येने आपल्याला या सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये पाहुणे पाहिले. ते सर्वांचं सन्मान आणि सत्कार आपण करूच जसं आपल्याकडे वेळ असेल. जाऊया नक्कीच ऐकूया पुन्हा एकदा बागेश मात्रेंचा आवाज. फलंदाज बाद झालाय. मान्यवरांचा शुभ सन्मान करणं या स्पर्धेची ओळख राहिली आहे. कारण महेश दादा गायकवाड यांचे मैत्रीचे संबंध भरपूर आहेत. म्हणून कालच्या दिवसामध्ये तुम्ही राहुल भाई पाटील यांना सुद्धा नक्कीच बघितलं. त्यांच्या समोर तो चेहरा जास्त असतो महेश पाटील. त्यानंतर आपण बघितलं गेलं तर तात्या यांच्यासोबत ते जास्त असतात. मैत्रीचे संबंध टिकवणं ही महत्त्वाची गोष्ट. मैत्रीचे संबंध टिकवण्यासाठी अनेक साऱ्या मान्यवरांना नक्कीच आम्ही इन्व्हाइट केलं गेलं. या वेलकम, तुमचंही स्वागत. टीमचा सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये गेला विजय गायकवाड. क्रमांक 5 वरती तुम्ही त्याला पाहताय. टॉप ऑर्डरमध्ये थोडेसे चेंजेस केले गेले 3 30 गावने. कारण माहिती आहे धावसंख्या कमी आहेत. कोणत्याही प्रकारचा धोका नक्कीच आपल्याला उचलायचा नाही. त्यानुसरून 5व्या क्रमांकावरती अजूनही 3 ची गरज. हो, डिफेन्सिव्ह पद्धतीने बॉटमॅनचा सुंदर वापर. शॉटमध्ये फिल्डर होते जे आपल्याला कव्हरला पाहायला मिळाले. कव्हर करता चेंडू आणि इथनं डॉट बॉल अजून एक फेकत असताना साहिल. साहिल जर पहिल्या षटकामध्ये आला असताना त्यांनी कमबॅक केला असता 12 धावसंख्या खर्च झाल्या नसत्या. दुसऱ्या षटकामध्ये आल्या असत्या 17 धावसंख्या खर्च झाल्या नसत्या तर काहीतरी स्थिती वेगळी असती. लेगलांच करण्याचा प्रयत्न. बॉल चालाय मागे. कदाचित व्हाईट बॉल जर आला सिंगल कम्प्लीट झाली आहे. आणि यस, बाईज आणि व्हाईट बॉल म्हटलं गेलं तर आता या मॅचमध्ये फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. ती म्हणजेच जिंकण्यासाठी टीम 30 गाव या क्रिकेट संघाला. पहिलीच मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळाली. 31 बनवल्या गेल्या. 32 टार्गेट. थोडासा सुरुवातीला आपण बघितला गेला स्ट्रगल जरूर केला गेला टीम मांगरुळनं. आणि तो स्ट्रगल पूर्णपणे कमबॅकेचा ठरला नाही त्यांच्या टीमसाठी. आणि आता पहिल्याच फेरीमध्ये 30 गाव पुढे जाईल हे चित्र तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फटका मोठा आहे. सागर गायकवाड ओळख काय आहे त्याची तो दाखवत असताना अगदी लॉफ केलं गेलं चेंडूला. एक टप्प्यावरती आज चौकार आणि निरंजन सावंत सांगत असताना की मॅच झाले फिनिश. चौकार आणि पहिल्या मॅच मध्ये पुढे सरकत असताना टीम 30 गाव आणि हार्डलक टीम मांगरुळ. तर खेळाडूंना विनंती असेल की लाईनअप करून हस्त आंदोलन करून तुम्हाला मैदानाच्या बाहेर उतरायचंय. जरूर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एकमेकाच्या अपोजिट खेळलात परंतु मैदानाच्या बाहेर निघताना तुम्हाला मैत्रीचे संबंध टिकून म्हणजे हस्त आंदोलन करून तुम्हाला मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. तर मॅच फिनिश झाली. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम झरीमरी क्रिकेट संघ 30 गाव. वरतो मॅनेजमेंट आमच्या कमिटीकडे की त्यांनी लगेचच अलाउन्सिंगसाठी नक्कीच आम्हाला सांगितलं गेलं की मॅन ऑफ द मॅच नक्कीच कोण असेल. तर बॉलिंग करत असताना 2 षटकं ज्याने हाताळली गेली 10 धावसंख्या खर्च करत असताना महत्वाचे 2 मोहरे ज्याने टिपले गेले तो सौरभ गायकवाड ठरला आहे मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याचा आहे सौरभ. चांगली बॉलिंग, एक अटॅकर बॉलर आहे. बॅटिंगची जेव्हा गरज भासते तेव्हा बॅटिंगसुद्धा खूप सुंदररित्या करत असतो. परंतु 32 धावसंख्येचा जो महत्त्वाचा पाठला होता तो करण्यात रोखण्यात यश आलं सौरभला. आणि त्याला देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच पिंटू दादांचे शुभ असे आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच इथनं देणार आहोत सौरभला. मांगरुळवरून या स्पर्धेला खऱ्या त्याने भेट देण्यासाठी आमचे पिंटू दादा आलेले आहेत. सो त्यांच्या शुभ असे आपण हा मॅन ऑफ द मॅचचा इथनं पुरस्कार देऊन सन्मानित करूया. अध्यक्ष चषक 2022 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये तुम्ही 3र्या दिवसामध्ये आहात. आणि पहिलीच मॅच जर तुम्ही बघितली गेली तर सुंदररित्या जिंकली गेली टीम झरीमरी क्रिकेट संघ 30 गाव या क्रिकेट संघानं. आणि सौरभ ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण सौरभ तुला देणार आहोत. परंतु काय वाटतं, पहिलीच मॅच आहे ज्या अनुसरून तुमचा क्रिकेट थोडासा नक्कीच काहीशा व्यावहारिक गोष्टींमुळे तुम्ही क्रिकेट कमी खेळता. काहीसे एज्युकेटेड आहेत, काहीसे व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे करतात. परंतु तूही ॲज अ स्टुडंट आहेस.
परंतु क्रिकेट खेळत असताना गावासाठी तुला क्रिकेट खेळायचं असतं आणि प्रत्येक वेळेला आम्ही जवळून पाहतो की जेव्हा विजय गायकवाड जास्त मार्क खातात ना तेव्हा तू कमबॅक करत असतो. पहिल्याच मॅचमध्ये 10 धावसंख्या देऊन 2 विकेट नक्कीच तुझ्या खात्यामध्ये आले. काय वाटतं ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी नक्कीच तुला मिळाली, किती आनंद होतोय? काय नाही, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी भेटली खूप आनंद झालो मी. आणि काही नाही, दोन शब्द फक्त. काय वाटतं या खेळीमागे श्रेय काय, कारण विजयदादाने तुला पुढे आणलं, एक चांगला बॅटर पद्माकर सुद्धा आहे तोही बॉलिंग करतो, त्याच्यानंतर सागर गायकवाड जास्त तुझ्यावरती विश्वास ठेवतो की मी एक स्वतः अगदी खुळ्या गटामधून रिप्रेझेंट होणारा खेळाडू आहे, परंतु तुला प्रमोट करतो याच्या मागचं रिझन काय? कारण सध्या सोनू थोडा आउट ऑफ फॉर्म, बाहेरचं फॉर्म, म्हणजे बॉलिंग त्याची थोडा मार्क आहे, त्याच्यामुळे मला पहिली ओव्हर दिली संघाने. येस, थँक्यू. हा होता सौरभ. नक्कीच आपण दादांचे शुभ असे हा नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करूया सौरभला. राहुल शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला मिळाली गेली आणि त्याच्यानंतर आता नवीन वर्ष चालू होतो म्हणून कॅलेंडर नक्कीच देऊन सन्मानित केलं गेलं. हे स्कॉम बॉक्समध्ये वळतोय आम्ही, जिथे नक्कीच दुसऱ्या सामन्याला होईल सुरुवात. धन्यवाद. आशिले संघ एका मिनिटामध्ये जर आपण फिल्डिंग लावली नाही तर 2 धावेची पेनल्टी आपल्याला लगेचच लागेल. बॅटर आपण पाठवायचे लगेचच. चला करेक्ट संघ, बॅटर पाठवून द्या. 2 मिनिटामध्ये जर फिल्डिंग लावून झाली नाही तर पेनल्टी आहे 2 धावेची, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. चला आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची. तसेच सन्माननीय पिंटू पाटील मांगरूळचे आपण यांना देखील सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आपला सन्मान स्वीकारावा त्यांच्या माध्यमातून. आज आयवा जेलसाठी आकर्षक असं टी शर्ट देखील असणार आहे, त्यांना आपण सन्मानित करू. तसेच नितीन म्हात्रे दादया खरटगावचे आहेत, आमच्या जवळचे मित्र देखील आहेत. नितीन म्हात्रे यांचा आपण सन्मान करू. उपस्थित सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. साईनाथ दादा पाटील यांचा सन्मान आपण शेवटच्या दिवशी करू. आज केलं तर मग पुन्हा ते कदाचित त्यांची उपस्थिती आणि ते स्वतः खजिनदार आहेत मंडळाचे म्हणून त्यांच्यावरती आता जिम्मेदारी आहे. स्पर्धा संपेपर्यंत अंपायरचा ग्रीन सिग्नल, आपण मॅचला सुरुवात करतोय. चला जाऊया कमबॉक्स मध्ये, तिथे सोनू बांगर आणि आमचे आहेत मित्र बागेश म्हात्रे. तर अंपायर 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे, गाडी ट्रॅव्हल होऊन जाऊ द्या. विनंती करेन की 2 मिनिटं थांबवा सामना. सामना संपून 10 मिनिटं झालेली आहेत, अजूनही मॅच सुरू नाहीये. हे सामना आपण सुरू करत आहोत. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये साईनाथ म्हात्रे, सौरभ गोरे आणि बंटी तरे याचं हे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिलं. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल हो, पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवायची होती परंतु बोल्ड अगदी क्लीन बोलीत न होत असताना पहिल्याच बॉलवरती हात्रा बंटी तरेच्या माध्यमातून साईनाथ म्हात्रे बाद.
ना दोन खेलाड़े चेहरे आमच्या खऱ्याने डोळ्यासमोर येतात, कारण साब्याच्या चषकामध्ये अगदी दोन वेळा बोल्ड हॅट्रिक करणारा सूरज चौथे, हल्लीच्या हंगामामध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कल्याण डोंबिवलीचा विचार केला गेला ना, तर पहिली बोल्ड हॅट्रिक राहिली सूरज चौथे याच्या नावावरती, आणि कालच कारनामा केला गेला तो म्हणजेच काल स्पर्धा सुरू आहे जुनी मोठी देसाई या ठिकाणी, त्या ठिकाणी योगेश पाटील जो घेसरचा खेळाडू आहे त्याच्या नावावरती फोर ट्रिक बोल्ड हॅट्रिक नक्कीच राहिली गेली, आणि आता पहिलाच बॉल इथनं बोल्ड करत असताना बंटी तरे तो म्हणजेच फलंदाज साईनाथ म्हात्रे आला. आशेळे आणि त्यांच्या विरुद्धात तुम्हाला संघ पाहायला मिळतो. खरड बॅटिंगचा डिसिजन का आला, कारण टॉस गमावला गेला, टॉस जिंकला गेला टीम आशेळे, नक्कीच क्रिकेट टीमनं फिल्डिंगचा डिसिजन आणि पहिला अस्त्र बंटी तरे बाहेर काढला गेला, आणि त्याच्या माध्यमातून अगदी रॉयल डकचा शिकार साईनाथ म्हात्रे झाला, आणि आता आशिष म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर. ओ द विकेट, हो फुल टॉस, बॉल बॅकलिपला खाली घेतला, गॅप शोधली गेली खूपच वेगाने, बॉल ट्रॅव्हल होत आहे डीप कव्हरला, आणि पहिला चार विकेट नंतर येतो फलंदाज आशिष म्हात्रेच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. एक पारितोषिक असणारे खास करून अशिले टीमच्या बॉलरसाठी बंटी कडवानी आमचे नक्की मित्र महेश कोणकर यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकला हजर होण्याचा पारितोषिक आहे. प्रत्येकी चौकारासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला 500 रुपयाचं पारितोषिक, फक्त आशिष म्हात्रेसाठी हा बक्षीस आहे, आणि प्रत्येकी षटकाराला 2000 रुपयाचं बक्षीस, आणि हा बक्षीस